हाँ आजच्या सामना आंध्रप्रदेशमध्ये राहुल गांधी विषयी मत देण्यात आले, त्यात सांगितलंय की राहुल गांधींचं भय वाटतं दिल्लीतल्या सत्ताधारी पक्षांना, त्याबद्दल आपलं मत काय? नाही, मुळामध्ये 15 दिवसापूर्वी याच कार्यकारींनी राहुल गांधींना मरतुकडा म्हटलं होतं, आंदोलन पेटत नाही म्हटलं होतं. त्यामुळे कदाचित आता इटलीला राहुल गांधी जाऊन आले तर काही च्यवनप्राश खाऊन आले की काय, की हेच राहुल गांधी त्यांना आता अत्यंत ताकदवान वाटायला लागले. आणि भय वगैरे तर फार लांबच्या गोष्टी आहेत. संजय राऊतही बोलले, मी बोललो तर केंद्र सरकार हडबडेल. राहुल गांधी बोलले होते, मी बोललो तर भूकंप होईल. असलं काही होणार नाही. राहुल गांधी असतील, नाहीतर बोरू बहाद्दर संजय राऊत असतील, यांची अवस्था शब्द बापुडे केवळ वारा एवढीच आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक निमराज शाह यांनी जो मत व्यक्त केल्याने त्यांनी सांगितले की जर आम्ही उद्धव साहेबांना आपला बोलत तर भाजपाच्या आणि अब्दुल भाकरांच्या पोटात का दुखतं, त्यांच्या कृपा करतात. कोण हेमराज शाह? मी तर या कोणी हेमराज शाह न ओळखत नाही, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, जिलेबीना फापडा उद्धवजी आपडा हे गुजराती समाजाने नाही म्हटलंय, हे शिवसेना म्हणती आहे. आणि त्याच्यामुळे गुजराती समाजाने उद्धवजींना आपडावरे म्हटलं ही वस्तुस्थिती नाही. विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, मुंबईकर जनतेने प्रत्येक वेळेला उद्धवजींना नाकारलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचीच पुनरावृत्ती आता या महानगरपालिका निवडणुकीत होईल. त्यामुळे हेमराज शहांनी उगीच वळवळ करू नये, त्यांना या वळवळीचा काही फायदा होणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवा. नाही, आपण काल पाहिलं, वृत्तपत्रात बातमी आली आहे की विक्रोळी लोखंडवाला मेट्रो करता 700 झाडं ही कापली जाणार आहेत. त्याच्या 15 दिवस आधी वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करता 700 झाडं कापली गेली. आणि हे सगळं करत असताना मग आदित्य ठाकरे कुठे आहेत? ते कुठल्या बिळात लपून बसलेले आहेत? त्यांनी 2100 झाडं तोडण्यावरनं त्यांनी इतकं आकांतांडव केलं होतं. आता तर गेल्या वर्षभरात त्यांच्या स्ट्री अथॉरिटीने 2000 जास्ती झाडं तोडायची परवानगी दिली, त्यामुळे सगळ्या पर्यावरणवाद्यांचं बाष्पीभवन झालंय की काय, अशी स्थिती मला वाटतं निर्माण झाली.